आपली कच्ची दाबेली आता तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती कलरफुल आणि छान दिसत आहे। गुजरात आणि मुंबईसारख्या ठिकाणी अगदी जागोजागी आपल्याला पाहायला मिळते। लोक ही स्ट्रीट फूड म्हणून आवडीने खातात। अगदी संध्याकाळच्या वेळी चटपटीत खाण्याची काही इच्छा झाली तर ही रेसिपी नक्कीच बनवण्याजोगी आहे। तुम्ही नक्की बनवून पहा। खूप खूप स्वागत। आज आपण कच्ची दाबेली कशी बनवायची ती पाहणार आहोत। दाबेलीसाठी लागणारा मसाल्याची रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। चला तर मग आपण कशी बनवतात ते पाहूया। आपण मसाला शेंगदाणा कसा बनवायचा तो पाहूया। पाऊण वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याचे दोन भाग केलेले आहेत। अर्धा चमचा मी चाट मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर आपण मसाला शेंगदाणे कसे बनवायचे ते पाहूया। या गरम पॅनमध्ये आपण एक चमचा तेल टाकूया आणि या तापलेल्या तेलामध्ये आपण जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते टाकून असं व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता ह्या शेंगदाण्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया आणि जो चाट मसाला आपण घेतलेला होता तोसुद्धा आपण टाकूया आणि चवीनुसार आपण मीठ टाकूयात। हे सर्व मसाले आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले मसाला शेंगदाणे आपले तयार होतील। मसाला शेंगदाणा बनवताना ह्या ज्या प्रोसिजरमध्ये आपल्याला गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे। आपला मसाला शेंगदाणासुद्धा आता तयार झालेला आहे। आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया। आपलं आता शेंगदाणेही झालेले आहे, तोपर्यंत आपण दाबलीसाठी लागणारं स्टफिंग तयार करू। उकडलेले तीन मध्यम आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत, दोन चमचा दाबेली मसाला, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा हळद। आणि हे जे उकडलेले बटाटे आहेत ते आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। स्टफिंग बनवण्यासाठी गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घेऊया। तेल जास्तही टाकायचं नाही, या आकाराचा चमचा आहे याने मी दोन चमचे घेतलेलं आहे। आता तेल व्यवस्थित गरम होऊ देऊया। या गरम तेलामध्ये पहिलं आपण लाल तिखट टाकू, त्याच्यानंतर दाबेली मसाला आणि मग हळद टाकूया। आता हे तिन्ही मिक्स करून व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून घेऊया, कारण हे मसालेसुद्धा तेलामध्ये शिजले गेले पाहिजेत। आता ह्या मसाल्यांमध्ये जो मॅश केलेला बटाटा आहे तोसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। तुम्ही किसूनसुद्धा बटाटा घेऊ शकता आणि हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकू, म्हणजे स्टफिंग आपलं दिसायलाही छान दिसेल आणि खायलासुद्धा खूप टेस्टी होईल। आता हे पूर्ण असं मॅश करून घ्यायचं, पण आपल्याला एकदम घट्ट नाही पाहिजे, थोडंसं पातळ पाहिजे। तर ह्या स्टेजला मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे, जास्त पाणी ओतायचं नाही। आता हे पाणी ओतल्यावर परत आपल्याला हे सगळं मॅश करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। अशा पद्धतीने आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण आता ही प्लेट सजवून घेऊया। याच्यावरती थोडासा कांदा टाकू, मग टमाटा, थोडीशी कोथिंबीर आणि मसाला शेंगदाणे, त्याच्यानंतर बारीक शेव। आणि दाबेली आहे तर डाळिंब तर पाहिजेच, त्याच्यानंतर ओलं खोबरं, हे किसलेलं खोबरं आहे। आता तुम्हाला ही सजवलेली प्लेट कशी वाटली? स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चिंचगुळाची चटणी, ही मी घरी बनवलेली आहे। दुसरी आहे तिखटवाली पुदिन्याची चटणी, ही सुद्धा मी घरीच बनवलेली आहे। एक बारीक चिरलेला कांदा, हे डाळिंबीच्या बिया, हे मसाला शेंगदाणे आणि दुसरी आहे बारीक शेव आणि आपण बनवलेलं स्टफिंग।
दाबेली बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाव लागणार आहे। तर तो पाव कसा कापायचा तो पाहूया। सुरीनी पूर्णपणे पाव आपल्याला कापून नाही घ्यायचा, एक बाजूनी कापला की मग ह्या दुसऱ्या बाजूने आपण कापून घ्यायचं, असा पॉकेटसारखा बनवायचा। हे पाव तुम्हाला कोणत्याही बेकरीमध्ये सहजपणे मिळतील, मी तुम्हाला ओपन करून दाखवते। अशा प्रकारे आपल्याला पाव कापून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपण दुसरासुद्धा पाव कापून घेऊया। आपण आता दाबेली तयार करूया। आता पाव पहिला ओपन करायचा, मग पहिली एका साईडला आपण चिंचगुळाची चटणी लावून घेऊया। आणि दुसऱ्या बाजूला पुदिन्याची तिखटवाली जी चटणी आहे ती आपण लावून घेऊया। त्याच्यानंतर आपण जी स्टफिंग बनवलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकूया। एक दोन चमचे टाकूया आणि व्यवस्थित असं प्रेस करून त्यात दाबून भरूया। त्याच्यानंतर त्याच्यावर आपण कांदा टाकूया, मग मसाला शेंगदाणे आणि मग आपण त्याच्यावर डाळिंब टाकूया। त्याच्यानंतर बारीक सेव टाकूया आणि मग हा पाव बंद करूया। अशाच प्रकारे आपण दुसरा पावसुद्धा बनवून घेऊया। दाबेली स्टफिंग भरताना आपल्याला पहिलं दोन्ही बाजूनी ह्या चटण्या लावून घ्यायच्या, जी चिंचवळाची चटणी आहे ती आणि दुसरी जी चटणी आहे तिखटवाली पुदिन्याची चटणी ती लावून घ्यायची। त्याच्यानंतर जे स्टफिंग बनवलेलं आहे ते भरायचं। त्याच्यानंतर जे सर्व साहित्य आहे ते थोडं थोडं टाकून आपली दाबेली पूर्ण करायची। अशा पद्धतीने सर्व भरत राहायचं। मी मसाला शेंगदाणा कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण दाबेली मसाला कसा करायचा त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। अशा पद्धतीने आपली दुसरी दाबेलीसुद्धा आता भरून झालेली आहे। तयार झालेली दाबेली आपल्याला रोस्ट करून घ्यायची आहे। याच्यावरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि एक चमचा मी बटर टाकलेला आहे। तर बटर गरम झाला की आपण त्याच्यावरती दाबेली ठेवूया। दुसरी दाबेली ठेवण्यासाठी मी अजून एक चमचा बटर टाकणार आहे आणि ते गरम झालं की दुसरीसुद्धा मी दाबेली तिथे रोस्ट करण्यासाठी ठेवणार आहे। यावेळी गॅस आपल्याला लो ते मिडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे। आपल्याला जाळायची नाही आहे, फक्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत। गरम गरम दाबेली खायला खूप चवीला आणि टेस्टी लागते। मी इथे अजून एक चमचा बटर टाकलेला आहे। अगोदर आपण दोन चमचे टाकलेलं होतं, आता एक चमचा, अशी टोटल मी तीन चमचे बटर घेतलेलं आहे। ह्या बटर टाकून दाबेली सर्व बाजूनी व्यवस्थित अशी खरपूस भाजली गेली पाहिजे। आपण आता चमच्याने पलटी करूया, दोन्ही साईडने आपली व्यवस्थित भाजली गेली पाहिजे। दोन्ही साईडने आपली दाबेली छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप सुंदर अशी आपली दाबेली तयार झालेली आहे, दिसायलाही एकदम छान दिसते, मस्तच। ही तयार झालेली दाबेली अजून सुंदर दिसण्यासाठी आपण त्याला बारीक सेव लावूया। हे तिन्ही साईडने लावायची आणि त्याच्यावरती थोडे मसाला शेंगदाणे पण टाकूया आणि थोडंसं डाळिंब टाकूया। बघा दिसायला किती सुंदर वाटते ही। अशाच प्रकारे आपण दुसरीसुद्धा दाबेली तयार करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्या दोन्ही दाबेली आता तयार झालेल्या आहेत। तर आजची दाबेलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मात्र नक्की करत चला आणि माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद। आपली कच्ची दाबेली आता तयार आहे। जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। आपण असंच पुन्हा व्हिडिओ नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत गुड बाय।